हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कधी जात मानली नाही. जाती व्यवस्थेच्या विरुद्ध जो लढा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लढला, राजकारणामध्ये जात एक शस्त्र असत, पण एकमेव या देशातले नेते बाळासाहेब ठाकरे होते की ज्यांनी या शस्त्राचा वापरच केला नाही. तुम्ही बघा, अनेक अशा लोकांना बाळासाहेबांनी आमदार केलं, मायक्रो ओबीसी, ज्याच्या जातीचे 500 मत नाहीत, ज्याच्या समाजाला कोणी ओळखत नाही, कुठला सन्मान नाही, असा 25 वर्षाचा तरुण बाळासाहेब ठाकरेंनी त्याला हिंदुत्वाच्या नावावर त्या ठिकाणी तिकीट दिलं आणि त्या ठिकाणी निवडून आणलं. जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपेक्षित होतं की हिंदू समाज हा हिंदुत्वावर एक असला पाहिजे, हा जातीत विभाजित असलेला हिंदू समाज नको, आपल्याच समाजातल्या काही लोकांना आम्ही खाली दाखवतो आणि काही वर आहे, अशाने देशाचं कल्याण होऊ शकत नाही. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेहमी विज्ञानाची उपासना केली. कुठली गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर त्या ठिकाणी मांडली गेली पाहिजे. आणि मग हिंदू समाजातल्या ज्या रूढी रीती परंपरा विचार हे विज्ञान अधिष्ट नव्हते, त्यांना विरोध करण्याचं काम देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी केलंय. आणि म्हणून हिंदुत्व हे केवळ कर्मकांड नाहीये, तो कुठल्या तरी एक भाग असेल, काही लोकांचा तो विचार असेल, पण हिंदुत्व एक व्यापक संकल्पना आहे, जी संकल्पना या देशाच्या मातीशी जुळलेली आहे, या देशाच्या संस्कृतीशी जुळलेली आहे आणि या जीवन पद्धतीशी जुळलेली आहे, हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस हिंदुत्वाचा मुद्दा गेला आणि हिंदुत्व काय आहे, त्या सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितलं की धर्माच्या संकुचित व्याख्येतनं हिंदुत्वाला बघू नका, हिंदुत्व ही जीवन पद्धती आहे, ती एक संस्कृती आहे, ती शाश्वत हजारो वर्षापासून या भूमीवर चालत असलेली रीतीनीती आणि पद्धती आहे, ती नित्य नूतन आहे, ती पुण्य पुरातन आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा चुकीच्या गोष्टी आल्या त्यावेळी त्या चुकीच्या गोष्टी त्याज्य करून जे चांगलं आहे ते घेऊन चालणारी अशा प्रकारची हिंदू संस्कृती आहे. आणि तेच ज्यावेळी हिंदुत्वाच्या विचारावर हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा अधिकार काढण्यात आला, त्यावेळी हीच व्याख्या बाळासाहेब ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाने मांडली की हो मी हिंदुत्ववादी आहे, हो मी हिंदुत्वावर मत मागितली, पण मी हिंदुत्व म्हणजे कर्मकांड मानत नाही, हिंदुत्व ही जीवन पद्धती आहे, या देशामध्ये आमची संस्कृती आहे आणि या देशाला मातृभूमी पुण्यभूमी मानणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. आणि त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ते देखील मान्य केलं. हा खरा धागा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा, हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पुढे नेलेला आहे.